नमस्कार. शेखर 64 या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय सोनं. चिंता करू नका, गुंतवणूक म्हणून नाही म्हणत आहे किंवा त्याचे भाव प्रचंड वाढलेत म्हणून नाही म्हणत आहे. आपल्या कालच्याच शेखर 64 भागामध्ये घरांविषयी बोललो. त्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागामध्ये सोन्याचा उल्लेख आला होता, पण तो मुद्दा अर्धाच राहिला हे माझ्याही लक्षात आलं होतं. नाही असं नाही, पण माझ्याही पेक्षा सुद्धा कालच्या व्हिडिओवरती तुमचे जे अभिप्राय आले, प्रतिक्रिया आला, त्याच्यातनं हे लक्षात आलं. सोनं म्हणलं ना की दोनच गोष्टींची मला भीती वाटते. मी कालच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला म्हटलं तसं, सोनं हा आपल्याकडे महिला मतैक्याचा विषय आहे. सोन्याचं स्वरूप बदलतं, परंतु त्याचं खरेदी बदलत नाही, हे गणित आहे. म्हणजे मी गमतीनं नेहमी म्हणतो की टायटन घड्याळही विकतं असं त्यांनी जाहिरात करावी, कारण टायटनच्या सोनं आणि आभूषणं याच्या एक्सपोर्ट आणि खरेदी विक्रीचं प्रमाण हे त्यांच्या नफ्यामध्ये जास्त असतं. माझ्या आईच्या पिढीनी कदाचित सोन्याकडे भिशी म्हणून पाहिलं असेल, आणि त्या पिढीची त्या सोन्यातल्या भिशीवरती प्रचंड श्रद्धा होती. माझ्या आईला सांगायला लागायचं की ते गणित नाही, कारण माझ्या आईचं कॅल्क्युलेशन असं होतं किंवा त्या पिढीचंच एकंदरीत आकडेमोड अशी होती की सोन्याचे भाव साधारणपणे दर 6 दुप्पट होतात. ही संकल्पना इतकी आपल्या हडीमशी खेळली आहे की 1980 दशकात, खरं म्हणजे त्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या सरकारने जेव्हा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना जारी केली, त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये 6-6.5 ती रक्कम दुप्पट व्हायची हे गणित त्या सोन्याशी निगडीत होतं, कारण लोकांना त्याची सवय झाली होती. आणि सोन्याबद्दलची एक दुसरी गुंतवणुकीची कल्पना म्हटलं तर ती सामाजिक होती. त्यावेळेला एक रकमी सोनं घेणं कुणालाच परवडत नव्हतं. आजच्यासारखे गोल्ड ट्रेडेड बॉन्ड्सची किंवा त्याच्यामध्ये गोल्ड बॉन्ड्सची किंवा गोल्ड ट्रेडेड फंड्सची, एक्सचेंज ट्रेडेड फंड्सची गोल्डमध्ये किंवा सोन्यामध्ये सुविधा नव्हती. मग त्यावेळेला टप्प्याटप्प्यानं सोनं घेत राहायचं, म्हणून मग गुरुपुष्यामृताला सोनं घ्यावं असा कुठेतरी संस्कार झाला असेल का? आता गुरुकृष्यामृत काय सातत्यानं आणि काय फ्रिक्वेन्सीनं येतही कल्पना करू, कारण मुळातच त्यावेळेला त्या पिढीकडे उचलून द्यायला पैसा नव्हता. खाऊन पिऊन सुखी होते. एखादा मनुष्य 2-4 जेवायला यायचा तर अडचण नव्हती, पण त्या पाहुण्यांनी जर हात उसनी काही रोख रक्कम मागितली असती तर ती मात्र देता आली नसती. पण तरीही गुंतवणूक करत राहायची, अंथरूण पाहून पाय पसरायचे. यातनं ते गुरुपुष्यामृताला सोनं घ्यायचं असं काहीतरी गणित आलं असेल का? आणि एकंदरीतच तो काळ असा होता की आपल्या आर्थिक कल्पनांना धर्माचा पाया द्यायचा, म्हणून सोन्याच्या खरेदीचा गुरुपुष्यामृताशी संबंध जोडला होता का याचा विचार करू. आणि मग यातनं टप्प्याटप्प्यानं घेत राहायचं आणि दीर्घकाळामध्ये करायचं ह्याचं जर गणित पाहायचं झालं तर सोनं हे खरं म्हणजे आजच्या म्युच्युअल फंडच्या SIP पूर्वासुरी आहे का असा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. आणि याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माझ्या आईच्या मावशीच्या पिढीमध्ये लोकप्रिय असलेली सोन्याची भिशी योजना. माझ्या आईचा सोन्याच्या भिशीवरती इतका विश्वास होता की मी शेअर बाजारात लागल्यानंतर सुद्धा तुझ्या शेअर बाजारापेक्षा माझं सोनं चांगलं असं ती म्हणायची. आणि त्यातलं एक गणित तिचं असं होतं की त्या सोनाराकडे अक्षरशः 5 5,000 दरमहा पैसे गुंतवता यायचे. त्याच्याही पेक्षा सुद्धा आईचा सोनार जास्त चांगला आईच्या मध्ये अशासाठी होता की तो फक्त 11 जर मी 12 भिशी केलेली असेल तर तो पहिले 11 पैसे घ्यायचा, 12 पैसे घ्यायचा नाही. पण 12 संपताना आईच्या खात्यात जेवढी रक्कम जमा झाली असेल त्या 12 पूर्ण होताना ज्या सोन्याचा भाव असेल त्या भावानी आईला सोनं द्यायचा. आईच्या पिढीची धारणा अशी होती, मी 11 पैसे देते आणि 12 मला व्याज मिळतं, 12 पैशा एवढं मला सोनं मिळतं. आईच्या पिढीला मी सांगून सांगून थकलो की अगं आई, तुझे पैसे त्यानं 1 वापरले ते तो पैसे इथे जमा करतोय. आई म्हणायची मला द्यावं लागत नाही ना आणि मला तेवढं सोनं मिळतंय ना, विषय मिटला. मग ह्या सोन्याचा असाच प्रयोग आपण नंतरच्या काळामध्ये म्युच्युअल फंडच्या SIP केला का याचा विचार करू. आणि सोनं म्हटलं ना की मला एक दुसरं गणित फार आठवतं. खरं सांगायचं म्हणजे हा हे विधान इथं करणं चुकीचं आहे, काय प्रतिक्रिया येतील ह्याची मला धास्ती आहे, पण ती वस्तुस्थिती आहे. सोनं हा प्रकार आपल्या देशात सदैव महाग राहायची आर्थिक, राजकीय, सामाजिक कारणं काय आहेत त्याच्याबद्दल प्रचंड मोठी चर्चा आपल्या देशात सतत सुरू असते, पण ती फक्त चर्चा असते. जगातला एकमेव आपला देश असा आहे की आपल्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे असलेला सोन्याचा साठा कमी आहे, आणि तुमच्या माझ्यासारखी असलेली सामाजिक जनता, सार्वजनिक जनता, सर्वसामान्य नागरिक आणि आपले सार्वजनिक विश्वस्त आणि देवळं यांच्याकडे किंवा धार्मिक संस्था यांच्याकडे असलेलं सोन्याचं प्रमाण जास्त आहे.
याचं कारण असं आहे की आपण सोनं घ्यायला तयार असतो, सोनं विकायला तयार नसतो. सोन्याची खरेदी करताना फक्त इतकं सांगितलं जातं की वेळ आली तर मध्यरात्रीही सोनं विकलं जातं. हे ज्या ज्या वेळेला मला एक लॉजिक म्हणून दिलं जातं, त्यावेळेला अलीकडच्या पिढीचा किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये काम करणाऱ्या लोकांचा जर विश्वास सोडला तर तुमच्या असं लक्षात येईल, आपल्या पिढीमध्ये, आपल्या आधीच्या पिढीमध्ये आणि काही प्रमाणात आपल्या नंतरच्याही पिढीमध्ये सोनं खरेदी करणारे आहेत आपल्यापैकी कोणीही उभ्या आयुष्यात सोनं विकायला गेलेलं नाही. मी गमतीने माझ्या अनेक भाषणांमध्ये म्हणतो की भारतीय महिला अशा आहेत की वेळ आलं तर त्या सोनं विकतील, आपण वेळ आली तर त्या त्यांच्या नवरे विकतील, पण सोनं विकणार नाहीत. कारण विकलेला नवरा ज्यानं खरेदी केला आहे तो दुसऱ्या दिवशी आणून सोडेल, कारण बायको सोडून दुसरं कोणी त्यांना सांभाळत नाही. सोन्याचं तसं नाही. जे एकंदरीतच लिक्विडिटी आणि ट्रेडेबिलिटी कसे कोणात आहे हे भारतीय बायकांना चांगलं कळतं आणि म्हणून त्या सोनं विकत नाहीत का? पण त्यामुळे आपल्या देशाच्या सोन्याच्या एकूण गरजेच्या जमतेम 3-3.5% सोनं आपल्या देशात उत्पादन होतं आणि बाकीचे आपण सोनं आयात करतो. याचा आपल्या रुपयाच्या मूल्यांकनाशी कुठेतरी संबंध आहे का याचा विचार करू. आणि मग ज्या वेळेला आपण अशा मूल्यांकनाचा विचार करतो त्यावेळेला जर वेगळ्या बाजूनी विचार करायचा झाला ना तर मला मॅकॅनस गोल्ड या जुन्या सिनेमाची खूप आठवण येते. माझ्या पिढीतल्या सगळ्यांना हा सिनेमा माहिती आहे, आजही तो OTT वरती उपलब्ध आहे. रॉबर्ट रेडफोर्ड आणि उमर शेख, ग्रेगरी पेक आणि उमर शेख याच्या दोघांची त्याच्यामध्ये भूमिका आहे. दोघंही त्याच्यामध्ये दरोडेखोर दाखवले आहेत, परंतु त्यातला जो ग्रेगरी पेक आहे तो जरा स्वभावाला सौम्य अशा पद्धतीचा दरोडेखोर आहे. आणि तो सारखं उमर शेखला विचारतो की हे आयुष्य आपण असंच करायचं का? आणि मग शेवटी त्याला एकदा चिडून उमर शेख उत्तर देतो की अरे आपण दरोडेखोरी थांबवली म्हणून आपण ज्या सोन्याची दरोडेखोरी करतो तसं त्या सोन्याला जसं या बायका हा समाज परत परत स्वीकारतो तसं तुम्हाला आणि मला तो स्वीकारणार आहे का? अशाच आशयाचा एक उल्लेख विनोबा भावेंच्याही साहित्यात याचा विचार केला पाहिजे. आणि मग त्यावेळेला उमर शेखनं ग्रेगरी पेकला सांगितलेलं एक वाक्य आहे आणि ते खरं सांगायचं म्हणजे आजच्या राजकीय अर्थकारणाचं आणि आजच्या आर्थिक राजकारणाचं महत्त्वाचं सूत्र आहे, अगदी पासवर्ड आहे तसं म्हणलं तरी चालेल. त्याच्यामध्ये उमर शेख ग्रेगरी पेकला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव म्हणला, येलो गोल्ड, ब्लॅक गोल्ड आणि लिक्विड गोल्ड हे केवळ एकमेकांचे भौगोलिक शेजारी नसतात, ते त्यांचे व्यावसायिक शेजारीही असतात. येलो गोल्ड म्हणजे सोनं, ब्लॅक गोल्ड म्हणजे कोळसा आणि लिक्विड गोल्ड म्हणजे तेल. व्हॉट ही इज ट्राइंग टू से की ऑइल, गोल्ड अँड कोल आर नॉट ओनली द जॉग्राफिकल कंपॅट्रिएट्स बट दे आर कमर्शियल प्रोडक्ट्स एज वेल. आणि तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये, जागतिक समाजकारणामध्ये सोन्याचे, तेलाचे आणि कोळशाचे भाव एकाच वेळेला चढत किंवा वाढत नाहीत आणि ते एकमेकांना कॉन्ट्रा एंट्री केल्यासारखी कामं करत असतात. मग आता याला सामाजिक अर्थकारण म्हणायचं, आर्थिक राजकारण म्हणायचं की राजकीय सामाजिकीकरण म्हणायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही वॉरन बफेची अमेरिका असा आपण एक विषय शेखर 64 मध्ये केला होता आणि तिथे वॉरन बफे नेहमी म्हणतो की तो अमेरिकेतच पैसे का गुंतवतो, कारण जागतिक अर्थकारणामध्ये केव्हाही संकट येतं तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये असलेली लिक्विडिटी ही एकतर सोन्यामध्ये तरी गुंतवते किंवा अमेरिकन डॉलरमध्ये तरी गुंतवते. तसं आपल्या रुपयाचं होत नाही का असा आपण विचार त्या वेळेत केला होता. आता सोन्याचे भाव चढे का राहतात हे कळतं का? पण त्याच्या बरोबरीचं दुसरं कारण असं आहे की मुळातच सोनं हा जागतिक अर्थकारणाचा एक जुना मतलब आहे. पूर्वीच्या राजे रजवाड्यांनी केलेल्या स्वाऱ्यांमध्ये, मग त्या एका देशावरनं दुसऱ्या देशावरती केलेल्या असतील किंवा एकाच देशातल्या दुसऱ्या प्रदेशावरती केलेल्या असतील, लुटमारीमध्ये सोनं, नाणं, रत्न, जड, जवाहीर याचाच भरणा जास्त होता. म्हणजे स्वतःच्या चलनापेक्षा सुद्धा ज्या धातूवरती विश्वास ऐतिहासिक काळापासून ठेवत आलोय त्याला सोनं म्हणतात का याचा विचार करू. आपल्या मराठीत म्हण जरूर असेल की चकाकत ते सगळंच सोनं नसतं, पण सगळं सोनंही अनेकदा चकाकत नसतं आणि जेव्हा चकाकतं तेव्हा फक्त आपण त्याच्याकडे बघू शकतो की नाही एवढाच प्रश्न असतो. आणि म्हणून आजचा शेखर 64 चा विषय सोनं. मनपूर्वक धन्यवाद. शेखर 64.